गेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं धुळे शहरामध्ये गड किल्ले तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला होता. दिवाळीच्या सुट्ट्या आणि गड किल्ले तयार करणं ही परंपरा आजही जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील शिवरायांच्या गड किल्ल्यांचा इतिहास माहीत व्हावा या उद्देशानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी. आपण या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत आणि काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील या निमित्तानं चर्चा करणार आहोत की काय नेमकी ही स्पर्धा होती, कशा पद्धतीनं या स्पर्धेला प्रतिसाद होता आणि काय या स्पर्धेचं आयोजन काय होतं. जय जिजाऊ, जय शिवराय, सगळ्यांनी घोषणा द्यायची, जय शिवराय, जय छत्रपती शिवास. आपल्या सर्व या बालगोपालांना माहिती व्हावा यासाठी धुळे भाजप, त्याबरोबर भाजप जिल्हा अध्यक्ष माननीय गजेंद्रजी अंपळकर साहेबांच्या वतीने हा सगळा मोठा उपक्रम इथे घेण्यात आला. सकाळी 7 वाजेपासून वयोगट 10 ते 18 या सर्व पालक विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध किल्ले इथे सुंदर माती पाणीचा त्यांना संस्कार व्हावेत यासाठी हा उपक्रम दरवर्षी इथे घेण्यात येतो. धन्यवाद. आपण बघितलं की यावर्षी पहिल्यांदाच हा इतिहास हा उपक्रम घेण्यात आला आहे. विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, काय नेमका गड कसा बनवला, कुठला किल्ला तू बनवलाय? आम्ही विजयदुर्ग हा किल्ला बनवलेला आहे. हा जलदुर्ग प्रकाराचा किल्ला आहे. हा रत्नागिरीमध्ये गुहागर जिल्ह्यात आहे आणि याची स्थापना 1193 झालेली आहे. ओके, आणि साधारण किती वेळ लागला तुला हा किल्ला बनवायला? 2 तास. 2 तास लागले. 2 तास पहिल्यांदाच बनवला की याच्या आधी पण किल्ला बनवलाय कधी? बनवलेला आहे. बनवलेला आहे. ओके, बरं. आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत, गड किल्ले बनवण्याची स्पर्धा सुरू झाली, कसं वाटलं तुला यावर्षी? खूप चांगलं वाटलं, शिकायला भेटलंय. दरवर्षी नवीन नवीन शिकायला भेटतं, गडांविषयी आपल्या संस्कृतीविषयी शिकायला भेटतं. काय नेमकं वाटतं, एक पालक म्हणून काय वाटतं? सर, खूप म्हणजे आम्हाला पण खूप आनंद वाटला. ही स्पर्धा आयोजकांनी जी आयोजन केली ना, तर आम्हाला पण खूप उत्साह वाटला आणि मुलांना जेव्हा माहीत पडलं, ऍड आली ना सर, तेव्हाच मुलांनी घरी तयारी करायला सुरुवात करून दिलेली होती. अच्छा. आपण बघितलं की पालकांच्या देखील उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत की मुलांना ज्यावेळेला ही स्पर्धा आयोजित झाली त्यावेळेला देखील त्यांचा उत्साह होता, तो अतिशय प्रचंड होता. निश्चितच महाराष्ट्राची ही संस्कृती, गडकिल्ल्यांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून या सुट्ट्यांचा उपयोग या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या समृद्धीसाठी व्हावा एवढीच अपेक्षा. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.